हॅलो गाईज, तुमचं स्वागत आहे माझ्या एक नवीन एक ब्लॉगमध्ये. आणि आज 19 तारीख शुक्रवार, आणि आजच्या दिवशी शिरडोण गाव, या गावातून दरवर्षीप्रमाणे अष्टावनायकेला बाईक रॅली निघते. त्या रॅलीमध्ये मी पहिल्यांदा सहभाग केला आणि आता मी पण चाललो त्यांच्या पाठी. तर आपली बाईक पण रेडी आहे, बाईकचं आता पूजन करतो आहे, हारबीट घालतो, नारळ फोडतो आहे, आणि साहिल पण येतो आहे. साहिल आला का लगेच निघू आपण. यो साहिल, सो सगळी तयारी झालेली आहे, गाडीचा पूजन फक्त नारळ पडायचं लगे निघायचं आहे. गणपती बाप्पा. सो फायनली सगळी तयारी झालेली आहे आमची. आमची गाडी आलेली आहे, नारळ पूजन बिजन गाड्यांचं केलेलं आहे. पुढे गाडी थांबलेली आहे स्टॉपवरती, तिथं आता आम्ही इथं निघूया. साहिल पण रेडी झाला आहे, काही कामाचा नाही. सगळ्यात आधी तयारी आमच्या झाल्या, 4 वाजता उठून अजून तयारी होईल नाही. स्नॅपला तर बघितलंच असेल, पोरींच्या 100 जास्त टाईम लागतो आहे आता. चला भेटू आता. पेट्रोल पंपावरती थांबलेलं एक गाडी पेट्रोल टाकायचा होता. आमच्या दोन्ही गाड्या फुल आहेत. आणि यो सिद्धेश तारेकर, साहिल पाटील, आणि हा प्रणित बुवा, आणि तुमचे मंडळ मित्र आहेत. हा सो चला आता डायरेक्ट भेटू महडमध्ये. तिथं सगळं आपला ग्रुप आहे झाला, आणि टोटल 170+ बाईक आहेत. सो फायनली सगळी तयारी झालेली आहे, रेडी झालेलं आहे, पेट्रोल सगळं भरलं आहे, आणि आता निघतो थेट मढला. तिथं जाऊन आपला ग्रुप भेटणार आहे, तिथं ग्रुपला भेटू आपण आणि पुढं कंटिन्यू करू. फायनली मठमध्ये आपण पोहोचलेलो आहोत. आपली तो पहिला डेस्टिनेशन नरसिंहा 20 to 30 किलोमीटर्सचा होता, तो केला आम्ही. आणि जाम थंडी होती, बेकार काम झालता सगळे बघा. तर चहा प्यायला पण थोडासा काही ब्रेक, अजून गाड्या येतात आपल्या, थोड्याशा गाड्या आलेल्या आहेत. अठ्ठा हे बघा, आणि अजून एक ग्रुप, अख्खा मेन ग्रुप आहे, तो पाठीमागे आहे, तो पण येतो आहे. चहा पिऊ. आणि पहिले डेस्टिनेशन मठ वरुण विनायक खालापूर तालुक्यामध्ये आहे. आणि आय थिंक बाईक आलेल्या आहेत 4-5. पहिला खालापूर तालुक्यामध्ये मठ, नंतर सुधागड तालुक्यामध्ये पाली. इथनं 38 to 40 किलोमीटरचं अंतर आहे आता बाकी, डायरेक्ट पालीमध्ये. आणि तिथून डबल रिटर्न येऊन सातगावमध्ये एक नाश्त्याची सोय झालेली. तर चला आता ग्रुप आल्यावरती भेटू, आणि तोपर्यंत चहा पिऊ. हे बघा आपली पब्लिक चहा प्यायला थांबलेली, आणि गाड्या चालूच आहेत. आता 2 गाड्या आल्यात. आल्या आणि बसने वाट लावली मधी नेऊन. काय नाही बाबा, आपण शिव्या देत नाही ना. आल्या गाड्या आल्या. सो फायनली आपल्या गाड्या आलेल्या आहेत, आणि 100 गाड्या आल्या. 100 इकडं बघा, 100+ गाड्या आणि 170+ गाड्या आहेत. आणि गाड्या आलेल्या आहेत इकडं पण चालू आहे यांचा मिनी ब्लॉग. आणि ही गर्दी बघा, फक्त आणि फक्त आपलीच पब्लिक लय गर्दी. सगळे जण प्रत्येक जण प्रत्येकाची गाडी, कोण सोलो आहे, कोण दोघं जण आहेत, ग्रुप वाईज गाड्या थांबलेल्या आहेत.
आणि आता इथून एक मीटिंग होईल. ती मीटिंग झाली का आरती वरती होणार आणि लगेच आम्ही निघणार पालीसाठी. बॅग ऐपत घेतलाय ना तो साहेब घे तू हे बघा असा ब्लॉगिंग करायला सांगता असा एक नंबर ए मना पण देतो आता थोड्या टायमा नंतर लाव टच कर फुले एन्जॉय तुझ्या पुढे मड मधला दर्शन तर पहिला झालेला आहे. वरच विनायक गणपती तिथून आता निघतो आणि खूप आता पुढे काहीतरी मीटिंग होणार आहे काहीतरी सूचना देणार आहे ऐकू आणि निघू आलेला मल्लारेश्वर. तिथून बाबा मागच्या ब्लॉगमध्ये जिद्दा झालेलो आता पुन्हा एक अष्टविनायक सगळे गणपती आरती मस्त झाली. दर्शनासाठी लगेच निघले सगळे गाड्या पार्क केल्या तसं निघले आणि माझी यामत मध्ये तिसरी फेरी सुधागड पाली सोबुगुताला बाप्पाचं दर्शन. इथं पण आरती आरती इथं पण होणार आहे. आरती प्रत्येक ठिकाणी प्रत्येक मंदिरात होईल. 38 किलोमीटरचा बल्ला होता आता. चला पुढे श्रीराम जय जय श्रीराम. बाप्पाचे दर्शन तर झालेले आहे. सो आता इथनं आम्ही निघू पुढे डायरेक्ट सातगावला. नेक्स्ट स्टॉप आहे आय थिंक. तुम्ही पब्लिक पण बाहेर चालले लेट आहे. चला निघू पुढे जाऊन. नेक्स्ट ब्रेक आहे डबल 30-40 किलोमीटरची रनिंग आहे. नंतर डबल एकदा नाश्ता नंतर फुल रनिंग 100-150 फोटो शूट. सो इथनं आता आम्ही निघलो पालीवरशी. आता निघतो आम्ही जस्ट आता जाऊन सातगावला थांबायचं. सातगावला एक नेक्स्ट शूट आहे. नाश्ता आहे ते शूट काही व्हिडिओ शूटिंगला जातात तर शूटची सवय झाली. नेक्स्ट नाश्ता करायला जाऊ. चला भेटू एक सातगावला.
इथं पोहोचलो आम्ही. आता नाश्त्याचा ब्रेक झाला, पुरा नाश्ता आहे आणि आता जाम हालत बेकार झालेली आहे. झोपत आले डायरेक्ट, लय बेकार गेम झाली. गाडी ही गाडी 102 किलोमीटर चालली सकाळपासून आणि आमची कधी चालली तेवढ्या माहीत. पण लय ती बस तिकडे लाईन पण लागली नाश्त्यासाठी. चल नाश्त्याला काय बोलू. ए साई ओ नाश्ता तर भेटलेला आहे. इडली स्नॅप टाकून साबुदाणा वडा. हा काय म्हणा माहित नाही, सारी साबुदाणा वडा नाही, मेंदू वडा. साबुदाणा माहित नाही म्हणा. मग सांबर आहे, खोबऱ्याची चटणी, ही लस्सी दिले आणि हे दोन दोन खाताना पण हिसकून घेते. अरे खा शिस्किन खा. चला हे नाश्ता पूर्ण करू आणि भेटू. सुरुवात करू. तो आता नाश्ता करून तर झालेला आहे आणि आता रायडिंगच्या सूचना काही नियम आहेत ते पालाचे ते सांगतात त्या ऐकायला चला. आता आपण 2 गणपती केलेत. आतापर्यंत कसं होतं, कोणाला लोक माहिती नव्हते, कोणाकडे झेंडे नव्हते, कोण बाहेरून आले, काय विषय असेल तो आपण ऍडजस्ट केला. आता इथून निघाल्यानंतर प्रत्येक गाडीला झेंडा हा दिसलाच पाहिजे. मगाचपासून मी बोंबलतोय की झेंडा कोणाला पाहिजे असेल तर घ्या म्हणून. ज्यांनी नसेल घेतला तिथून पहिला झेंडा घ्यायचा आहे. झेंडा डाव्या बाजूला बांधायचा आहे. उजव्या बाजूला कोणाच्या गाडीला झेंडा असेल त्यांनी डाव्या बाजूला बांधून घ्यायचा आहे. आता हायवे आपल्याला लागणार आहे. आता कोणीही लॉट सोडून चालायचं नाही. प्रत्येकाला लोक आले का नक्की? बरं, जर का लोक गाडीला दिसला नाही तर तिथे उगाच बोलल्यानंतर कारण असताना कोणाला राग येऊन देऊ नका म्हणून विचारतोय. बरं, एकदा विचारतोय, लोक आले सगळ्यांना? प्रत्येक गाडीला लोक लागला? झेंडे लागले? अरे झेंडे कोणाला पाहिजेत का? आता गाडी मागच गाडी गेली पाहिजे. ए लॉट आणि ए लॉट मध्ये चालली पाहिजे. बी मध्ये बी मध्ये चालली पाहिजे. सी मध्ये सी मध्ये चालली पाहिजे. कोणी इकडे तिकडे जायचं नाही. ऑलराऊंडर गाडी सुटत नाही. ऑलराऊंडर वाल्यांनी गाड्यांमध्येच राहा. ओव्हरटेक करून त्रिंबक मात्र याच्या गाडीच्या पुढे न्यायची नाही गाडी. जरा गाड्या आजूबाजूला सांभाळून चालवा. आता आपले हे दोन आपल्या इथल्या परिसरामध्ये होते, आपल्याला काही टेन्शन नव्हतं. आता आपल्याला पूर्णपणे हायवे इथून निघाल्यानंतर आपल्याला लोणावळा हायवे एक्सप्रेस वेला सुद्धा आपली गाडी जाईल. सरळ जायचं नाही, आपल्याला लोणावळा खाली उतरायचं आहे. जरा त्यामुळे काय सांगतो, आता मगाशी बघा इथून निघाला नाही. आता मरला किती 5 मिनिटं होती तर तो मुतला थांबला. अरे 5 मिनिटांवर मुतला थांबू शकत नाही आपण. एक गाडी जर का राहिली तर ती गाडी गोल राऊंड राऊंड फिरणार. त्या पालीमध्ये एक्सप्रेस कुणाची जी होती तो चुकला, 2 राऊंड फिरला आणि मग बाहेर आला. असं जर का झालं प्रत्येकाला तर वेळ किती देईल सांगा मला बघू. ग्रुप वाईज चाला, ग्रुप वाईज चाला ना, प्रश्न येतो पुढे. अरे आपण थांबणार ना का? आपण लग्नाला थांबत नाही असा कसला विभाग नाही. त्याच्यामुळे प्रत्येकाला थांबलो, आपण प्रत्येकाला थांबवतो. त्यामुळे आपण हा विचार करा. आणि गाडीचा प्रॉब्लेम झाला तर ऑलराऊंडरच्या ज्या गाड्या असतील त्यातली एक गाडी थांबवायची आपल्या बरोबर. त्याला सांगायचं माझ्यावर थांब आणि मग आपल्याला घेऊन बरोबर तो येईल. आणि जर का नाही थांबलं तर रोडला एकदम माणूस घेऊन थांबवता. मागच्या माझी सगळ्यात गाडी माझी मागे असते. तुम्हाला धीरेज पाटील असतो, रोशन घरत असतो. या 3-4 गाड्या मागे असतात. कार्तिक जोशी ते गाडी मागे असते. तर या गाड्यांच्या बरोबर आपल्या गाड्या आल्या पाहिजेत. आता जर का एक चुकला तर त्याच्यामध्ये 10 गाड्या चुकणार आणि मग सगळ्यांना त्रास त्या गोष्टीचा होतो आणि वेळ पुढे वाढत जातो मग त्या गोष्टीचा. त्यामुळे आता इथून निघाल्यानंतर लोणावळ्यामध्ये खाली उतरून तळेगाव पाटा. त्या तळेगाव पाट्यावर मग डाव्या बाजूला चाकणच्या किल्ल्यामध्ये आपल्याला जेवणाची सोय केलेली आहे. चाकणच्या किल्ल्यामध्ये सालावा तुरण जेवणाची सोय. तिथे जेवायचंय. जेवल्यानंतर लेण्याद्रीला आपण दर्शन घेणार आहोत आणि ओझरला वसती. आता आपला हायवेला आहे. कोणाच्या काय गाडीचा प्रॉब्लेम असेल तर इथे पहिल्यांदा थांबायचं, पुढे एकट्याने जायचं नाही. आणि त्याहून सुद्धा जर का गाडीचा कार्यक्रम झाला, काम झाल्यानंतर त्यांनी गाडी मेंढा नाही पिळायचा. तो मागचा आहे त्याच्याबरोबर थांबायचं. सगळी तयारी झालेली आहे आणि आपला प्रणित आम्हाला ऑर्डर देणार. आमचा कॅप्टन नको रे. हा बोल काय आता. एक आपण तिघ 3 गाड्या आपल्या एकत्र जाते. एकत्र जाते. मागे पुढे होऊ नका. ठीक आहे. तर चला आता बॅग बांधून घेतो. एक बॅग खाली कामा लागली. आता बॅग वगैरे बांधून आले की निघू डायरेक्ट चाकण.
मिस करा काम. तो पाहिलेले आता सगळ्या गाड्या निघलेल्या आहेत. आम्ही पण आता निघतो डायरेक्ट साखरण पाट्यावरती भेटू. पुढं सगळ्या लॉटमध्ये गाड्या सोडल्या, चला निघू भेटू साखरणला. ब्रेक जेवणाचं झालेलं आहे. चाकणमध्ये येऊन कोणता तरी किल्ला आहे, तिथे येऊन थांबले. हे बघा बाईक आपल्या आणि इथं जेवणाची लाईन पण लागलेली आहे. जेवायला काय काय माहीत नाही. हा आपला टेम्पो जेवणाचा, हे आपल्या आधी जाऊन थांबणार, जेवण बनवून ठेवणार. इथं पहिले हात पाय धू तोंड बिन आणि लगेच जेवणाला बसू. वरण भात मटर पनीर लोणचा पापड आणि जिलेबी आणि यश साईल. दुसरे वाजे वाजे ना साईल दुसरे ना या इथं कोणा पाण्या देवाचं नाव घेऊन सुरुवात करतो जेवायला. जेवल्यावरती भेटू चला बाय बाय. सो फायनली जेवण झालेलं आहे. सगळ्यांचा पोलीस भरला. वाजलेत आता 3 वाजलेत आणि इथून अजून 60 किलोमीटरचा प्रवास बाकी आहे. आणि तिथून आम्ही जेमतेम 70 किलोमीटर इथं एवढा आलो, 70 to 80. जाम हौस झाली, दमलो आणि इथं आलो. मस्तपैकी जेवण भेटला, मटर पनीर वरण भात लोणचा पापड आणि जिलेबी होती. इथे सगळी मंडळी जेवून जेवून आराम करतात. आधी जेवणामध्ये झोपल्यात, आधी तर बसल्यात झोपल्यात सगळे आराम. सगळ्या कंटाळा आला आहे गाडी चालून चालून. सो आता आपला पण जेवण झालं आहे, मी पण थोडंसं झोपतो आहे कारण गाडी चालवायचे जाम दमलो. इथं 180 आले असो आम्ही. 180 इथं गाडी मीच चालवली. बघू अजून पुढं किती चालवलं लागते. इथं साईडला जिथं चालवायला फिर सिटी वाजली, पब्लिक निघली. एक सूचना होईल लगेच निघू इथं आपण. चला बघू आता काय सूचना आहे आणि लगेच निघू. सो फायनली इथं त्या गाड्यांना निघायची परवानगी दिली. निघल्या पण गाड्या सगळ्यात पुढं. आता नवीन सूचना दिली आहे सगळ्यात पुढं बिना गेअरवाल्या गाड्या स्कूट्या. आणि आता लॉट बाय लॉट जायचं आहे, कुणी मध्येच थांबायचं नाही. नॉनस्टॉप रनिंग आहे आता 60 किलोमीटर. ती झाली का लेण्यांतरीमध्ये शिवनेरीच्या बाजूशी जाणार आहे आम्ही. स्टे चला आता.
गाडी चालून चालून दमलो इकडं रस्त्यावर बसायची झोपायची बारी आली यायला दमलो गाडी चालून चालून आता लग्न गाडी चालू पब्लिक पण बघा ना कसला भारी पब्लिक घाटात मजाच वेगळी आहे रे पोहोचलो इकडे नजारा पागंजीला आभाल डोंगर पिऊला बर ठीक आहे सो फायनली आलो सगळ्या पुढे आहे वाच नाही तेव्हा दोन मंदिर झाले आपले गुच्छी पैसे द्यायचे नाही हजार रुपये आणि हजार रुपये आम्ही घेतो कांदे आमंदे आम्ही घेतो आमंदे कांदे फक्त पाच पैसे घेऊ लागले पोचलोय आणि आता सगळ्यात पुढे आहे मी आहे तेव्हा सगळ्यात मागास जो आपला आपलीकडचा गणपती मड पाली सगळ्यात मागास जो आणि आता सगळ्यात पुढे आहे आणि आपली पब्लिक येत आहे आणि पोरांचं सहल तिकीट घरावरच थांबवलंय गेट लावून दरवर्षी का दरवर्षी पाच सात रुपये ठीक आहे अशी असती सगळ्यां पुरं होतो आता सगळी कॉला झाली काय बोलायचा मग आता सगळ्यां पुरं जाऊन दर्शन होईल बघूया काय होतं आता आलो बघू वस्तू जाऊन सो फायनली हे कष्ट करून दमून पोचलो एकदाशी Yeah.
इथनं निघलो ओझरला. इथनं ओझर जेमजेम 15 किलोमीटर लांब आहे. इथं पोहोचतो 15 किलोमीटर नंतर. बाकीच्या ना मला नाही, मला ब्लॉग एडिट करून ठेवायचा आहे. ए डोली पण भेटत आहे 1000 रुपये. पूर्ण नुसतात गोंगाटी आपल्या पब्लिक. आणि नजारा बघा ना इकडे एवढा भारी. काय करून आता सगळ्यांची वाट बघताव. जिंगली आता खरेदीच्या मागं लागल्यात, कारण की आता ब्रेक भेटलाय मोठा. नाही तर लगेच मंदिरातनं लगेच निघत होतो आपण. आता मोठा ब्रेक भेटलाय, कारण की इथं वरती पब्लिक आहे. अजून वरती पब्लिक, हा एक गाडी चुकलेली ती पण आता जस्ट आम्ही खालती उतरत ते वरती सर्व होत. आणि इथं ओझर पण जास्त लांब नाही, इथनं फक्त 10 किलोमीटर लांब आहे. तो झाला का लगे ओझर जाऊन वस्ती राडा. इथं टू व्हीलरचा 20 रुपये तिकीट आहे रे भरचा. हो 20 रुपये 1 रुपये द्यायचं झाला. सकाळी असंच झाला, मडला आलता तुमचा शेट कोण आहे म्हणतोय अरे येतय गारे बघून टोपाला आला एवढं गारे आहे बघा. सगळी पब्लिक जी रस्त्यावर पब्लिक बोलतात ना, सगळी पब्लिक बोलतात अयोध्येला चालली पण अयोध्या इकडे का महाराष्ट्र. आता इथनं निघू पब्लिक जेव्हा आणि डायरेक्ट भेटू ओझर मध्ये जेवायला. सो फायनली आपण इथं आता निघत आहोत. गाडी आता निघली, आता तयारी झालेली आहे सगळ्यांची. आपली गाडी पण स्टार्ट आणि समोरचा नजारा बघा एक नंबर. असं दृश्य आपली तर नाही असं दिसत आपल्या गाड्या. त्याला भेटू आता डायरेक्ट ओझरला. हे दस सिद्धेश पाटील, रणजित पाटील, सिद्धेश तारेकर. पण आज साहिल पाटील कामी फक्त बोत थांबवला आणि मागं झाला, बाकी काय कामाचं नाही. आर मोठ्या. सो फायनली ओझर मध्ये तर पोहोचलो. आपल्या गाड्या वगैरे सगळी तयारी करतात, सगळी रेडी होतात. आता हॉल मध्ये जायचं आहे आणि उद्या सकाळी पण उद्या सकाळी बघू. आता इथं मजा बघा, ओझरची तशी एक तलाव आहे जाम मोठा आहे, विशेष नाही त्या तलावाचा. आणि नजारा आपल्या इकडे तर नसतो रा असा नजारा. रिपब्लिक गुड इव्हनिंग ब्रो. सो हा आय थिंक नाही कोणी तशी गेली. तला बघा आपली पब्लिक, ही पब्लिक गेली बोलतात ना अयोध्येला चालले ना अयोध्येला. पण आता सिटी वाजत आलं, ऑल अराउंड आलं. आपले गाड्या आल्या मागं राहिलेल्या तशा आल्या.
हे बघा म्हणजे आणि हो आमचा हॉल गाड्यांचे वाटप प्रत्येक गाडीला हा एक भेटताना दोन चला भेटू डायरेक्ट आता हॉल मध्ये आपली गाडी भेटल्यावर हॉल मध्ये तर पोहोचलो 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 आहे अंग टाकला म्हणतो जावाला उठव म्हणतो जावाला लय दमलो म्हणजे लय लय दमलो नेवा आमच्या बॅगा आणि हा काय इनकमी लाव त्याला नको बोलू सो चला अजून पब्लिक बाकी आहे मी सगळ्या फुल टी शर्ट आणले तू यार का हुशार माणूस कोण थंडी असेल ना चला भेटू डायरेक्ट आता जावाला काय जेवण आहे जावाला काय माहित नाही गुलाबजाम तू पाच पाच करतोय चला बाय बाय तो पोहोचून आता तास झाला आणि एक गमतीची गोष्ट भेटली आम्हाला 31 रुपयाला 10 रुपये चार्जिंग का जुगाड का बाप अरे बाबा बाबा आयफोन वाला काय करतील आयफोन चा कधी पास होईल हे पावर बँक उलट लावून देऊ ना जेवणाची सुट्टी लय 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 टाइम नंतर जेवणाची सांगितलं पण नाही जेवण तो हो जेवण्याची लाईन फायनली भात राईस वरण डाळ आपण तिकडेच कशी भाजी चला 6 रुपये चना छोले छोले आणि कोबी आणि आमची लाईन मसाले भात पनीर आहे त्यात तुम्हाला काजू सुद्धा मिळतील काजू पण आहे काजू मटर एक काम कर ना पुढे पात्र पाठी दिल्या दिल्या मी वाटून आलो सगळीकडे नंबर काम केला तुम्ही म्हणून तर ताट भरलेलं आहे पण आमच्या ताटात थोडीशी फसवणूक झालेली आहे हे बघ इथे गुलाबजाम भेटले गुलाबजाम दिले पाणी होऊन तो फसवला जाऊ दे तब्बल दुसऱ्या ताट भरू आपण चला आता जेवल्यावरती भेटू बाय बाय दुसरा टायर भरला मी पंकज आणि गुलाबजाम पण भेटला ना आपल्याला आणि मटर पनीर पण भेटला आणि साहिल कोणतरी तिकडे तिकडे बस 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 तिकडे आहे साहिल भेटला माल जेवण झालाय बाकी पब्लिक जेवायला बसले हे आपली दोन माणसं यार लवकर झोपाला झाला आणि इकडे आपल्या गाड्या पार्किंग आणि हा आपला हॉल या हॉलमध्ये आपण आहे आणि समोरच आहे मंदिर चला मंदिरात ना पण येऊ भारी आणि आपण माझे झुंबर लावल्यात ना ते बघा बघ आणि हा मंदिर
तो मंदिर इथे त्याचं दर्शन आपण पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघू, डे 2 मध्ये. तोपर्यंत आपण आपला हा आजचा व्लॉग इथं संपवतात, कारण की आज जाम जमलो. आजचा प्रवास पहिल्यापासून तुम्हाला सांगितला, तर पहिला आपल्या गावातून महडशी सुधागड पाली तिथनं आलो डायरेक्ट चाकणमध्ये. चाकणमध्ये एक जेवण झालं, तिथून पुढे जुन्नरमध्ये आलो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीमध्ये. तिथून तिथं जाऊ आणि आपला हा ब्लॉग आपण इथं संपवतो, कारण की जाम मोठा ब्लॉग झाला आहे, 35 to 40 मिनिट्सचा ब्लॉग झाला आहे. तर ठीक आहे, आपला ब्लॉग हा पूर्ण बघा आणि उद्याची सुरुवात एक बघा. तोपर्यंत भेटू आपण नवीन एक ब्लॉगमध्ये. इकडे दुकानं आहेत आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब तर नक्कीच करा. मी काही जास्त भांडत नाही, मजा म्हणून व्हिडिओ बनवतो. चला बाय बाय. आणि हा हॉल, हा हॉल, सो गुड नाईट, मी झोपतो आता. बाय.